महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता 2.5 वर्ष पूर्ण झाली आहेत. एकीकडे भाजपचे होणारे वार आणि कोरोनाचं संकट अशा परिस्थितीतही सरकारने 2.5 वर्ष पूर्ण केली आहेत. 2 मंत्री जेलमध्ये गेलेत आणि अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे. आणि आता राज ठाकरेंनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सगळं असतानाच आता कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे आता जर निवडणुका झाल्यास तर महाविकास आघाडी पुन्हा होणार का असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापूर्वीही अनेकदा एकत्र सत्तेत होते, पण यावेळी शिवसेनेला सोबत घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढेल का अशा चर्चांना उधाण आलंय. याबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय म्हणाले पाहूयात. तिघांनी मिळून एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जावं अशी तिथं प्राथमिक चर्चा झाली. त्याच्याकरता आता बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आहे. उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय ठरेल. परंतु मागे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण हा प्रयत्न केला, काही ठिकाणी तो सक्सेस होतो, काही ठिकाणी तिथलं पॉलिटिकल परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, ती लोक तिथं निर्णय घेतात. पण निवडणुका झाल्यानंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष करत असताना बऱ्याच अंशी या आघाडीची लोक एकत्र येऊन त्यांनी तशा पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले. ह्याही निवडणुका महत्वाच्या आहेत आणि आम्हाला जसं कार्यकर्त्यांच्यामुळं संधी मिळाली पदावर वेगवेगळ्या काम करण्याची, तसं कार्यकर्त्यांनाही वाटतं लोकल बॉडीजमध्ये आपल्यालाही संधी मिळावी, तो प्रयत्न आम्ही करणार आहोत.